नमस्कार, मी संकेत प्रसादे. आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला अशा कुठल्या सवयी आहेत, अशा 3 सवयी असतील जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जर या सवयी तुम्हाला असतील तर त्या तुमच्या आरोग्यावरती खूप नेगेटिव्ह परिणाम करू शकतात. तर त्या कुठल्या सवयी आहेत, त्या सवयींविषयी या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगणार आहे. आणि आपली जी सवय असते त्याला लाईफस्टाईल असं म्हणतात. या लाईफस्टाईल जर आपली चुकीची असेल तर आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर या प्रॉब्लेम्सना जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्या काही सवयी आपल्याला ह्या कमी केल्या पाहिजेत, बंद केल्या पाहिजेत किंवा त्या बदलल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या सवयी आहेत, 3 कॉमन सवयी आहेत. आणि मी बऱ्याच लोकांना भेटलो तर त्याच्यातून मला ह्या 3 कॉमन सवयी आढळून आल्या. आणि त्या 3 कॉमन सवयी कुठल्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली सवय आहे ती म्हणजे धूम्रपान. धूम्रपान ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. इवन त्या पाकिटावर पण लिहिलेलं असतं की धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. तरीसुद्धा आज कित्येक लोक, हजारो लाखो लोक स्मोकिंग करतात. बरं, हे तर ठीक आहे, स्मोकिंग करतात, त्यांची सवय सुटत नाही. पण बरेच लोक असे सुद्धा आहेत की जेवल्या जेवल्या लगेच स्मोकिंग करतात. मी असेही लोक पाहिलेत की ते जेवल्या जेवल्या लगेच स्मोकिंग करतात. तर हे खूप घातक आहे. स्मोकिंगची सवय ही सुटलीच पाहिजे, बंदच झाली पाहिजे. पण जेवणानंतर लगेच जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ते जास्त घातक आहे. ते एक तुमची सिगरेट ही 10 सिगरेटच्या बरोबर तिचं प्रमाण असतं. म्हणजे एक सिगरेट तुम्ही जर जेवल्या जेवल्या घेत असाल तर त्याचं प्रमाण हे 10 सिगरेटच्या प्रमाणाएवढं असतं. इतकं मोठं नुकसान तुमच्या शरीराला होतं आणि ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला पूर्णपणे हॅमर करतं. तर असं जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही ती ताबडतोब बंद करा. जेवल्या जेवल्या लगेच स्मोकिंग करणं खूप घातक ठरू शकतं, तुमची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होऊ शकते. तर ही पहिली सवय तुम्हाला पूर्णपणे बंद करायची आहे, स्मोकिंग पूर्णपणे बंद करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी सवय आहे ती म्हणजे चहा पिण्याची सवय. खूप लोकांना दिवसभरामध्ये भरपूर चहा प्यायची सवय असते, इवन कॉफीसुद्धा प्यायची सवय असते. तर जर तुम्हाला अशी सवय असेल तर ही सवयसुद्धा तुम्ही बंद केली पाहिजे. आणि जर सवय सुटत नसेल तर तुम्ही या सवयीचा म्हणजे कमी करू शकता. दिवसभरात तुम्ही 5-6 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर चहा पित असाल तर तुम्ही तो 1 किंवा 2 वरती करा. म्हणजे सकाळी एकदा चहा घेतला किंवा संध्याकाळी एकदा घेतला तर हे एक वेळ चालू शकतं. पण तुम्ही सातत्याने जर चहा पित असाल तर ती तुमच्यासाठी घातक आहे. आणि त्याच्यातच जर तुम्ही जेवल्या जेवल्या चहा पित असाल ते सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. म्हणून जेवल्या जेवल्या चहा पिऊ नये, कारण हे सुद्धा तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला खूप वाईट प्रकारे हॅमर करतं. सो ही सवय सुद्धा तुम्हाला बदलली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी सवय आहे ती म्हणजे जेवल्या जेवल्या चालणे. ही सुद्धा खूप घातक सवय आहे. बरेचसे लोक जेवल्या जेवल्या लगेच चालायला जातात. तर जेवल्या जेवल्या चालायला जाणं चांगलं आहे, पण साधारण 1/2 ते 1.5 तासाने तुम्ही चाललं पाहिजे. तर ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला खूप चांगलं मदत करतं आणि तुमचं अन्नपचन चांगलं होतं. मी बऱ्याचशा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये भेट देतो तर मी बऱ्याच वेळा बघतो की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये लोक जेवल्या जेवल्या त्यांच्या ऑफिसच्या लॉबीमध्ये फेऱ्या मारत असतात. तर हे पुढे जाऊन त्यांना खूप घातक ठरू शकतं, त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जेवल्या जेवल्या चालू नये, तुम्ही एका ठिकाणी बसा आणि मग त्यानंतर तुम्हाला वाटलं तर 1-5-10 मिनटं चाला. कारण तुम्हाला लंच ब्रेक हा खूप कमी असतो, त्यामुळे मी असं नाही म्हणणार की 1/2 पाऊण तास तुम्ही थांबा आणि मग त्यानंतर तुम्ही जा. कारण तुमचा लंच ब्रेक तोपर्यंत संपून जातो. पण तुम्ही दिवसा असं तुम्हाला टाईम मिळत नसत तर रात्री हे नक्कीच करू शकता आणि तुमच्या आरोग्याचं तुम्ही चांगली तुमची हेल्थ ठेवू शकता. आरोग्याचं चांगलं तुम्ही चांगलं आरोग्य बनवू शकता. तर या त्या 3 सवय आहेत. मला ज्या लोक मला जी लोक भेटतात त्या लोकांच्या मार्फत मला ह्या 3 सवय खूप प्रकर्षाने जाणवल्या. त्याबद्दल मी तुम्हाला अगदी अगदी सविस्तरपणे आता सांगितलेल्या त्या. म्हणून तुम्ही ह्या 3 सवय बंद केल्या तर खूप तुमच्यासाठी चांगलं आहे, त्या बदलल्या तर
त्या सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगल्या ठरू शकतात. म्हणून मित्रांनो, आज जगामध्ये लाईफस्टाईल डिसीजचं प्रमाण हे 60 ते 70% आहे, 60 नाही 70च्या पुढेच आहे ते. तर मग तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवली पाहिजे, व्यवस्थित ठेवली पाहिजे, तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त रोगांना तुमच्यापासून लांब ठेवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही ही इन्फॉर्मेशन तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करा. आणि मी नेहमीच तुम्हाला म्हणत असतो की फिट राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये चांगली सुधारणा करवा. थँक्यू, थँक्यू सो मच.